पवार कुटुंबात शरद पवार यांच्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दुसऱ्या पिढीने राजकारणात प्रवेश केला होता. अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर रोहित पवार आणि पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय झाले होते. आता त्यांच्या सोबतीला अजित पवार यांचे दुसरे पुत्र जय पवार देखील राजकारणात एंट्री करणार आहेत, पण त्यांना एका ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा आहे. आता हा ग्रीन सिग्नल कोणाचा आहे आणि जय पवार यांचे आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहूया. दादांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा. पार्थ पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुसरा मुलगा जय पवार राजकारणात येण्यासाठी सज्ज झाला आहे. तुम्ही दादांशी बोलून घ्या, तिकडून ग्रीन सिग्नल आला की मी लगेच यायला तयार आहे, असे म्हणत त्यांनी राजकीय एंट्रीचे संकेत दिले आहेत. अजित पवार यांच्या बारामती येथील सभेनंतर कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी जय पवार बारामती शहर कार्यालयात आले होते. राजकीय एंट्रीचे संकेत. बारामतीत 26 ऑगस्टला अजित पवार यांची शारदा प्रांगणात सभा झाली होती. त्यानंतर अजितदादा यांचे दुसरे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीत राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाला भेट दिली. मी तुमच्या सगळ्यांचे कौतुक करण्यासाठी आलो आहे, असे म्हणत त्यांनी दादांच्या सभेसाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक केलं. यावेळी जय पवार यांना कार्यकर्त्यांनी तुम्ही बारामतीच्या राजकारणात सक्रिय व्हा अशी मागणी केली. यानंतर तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मी लगेच यायला तयार आहे, असे जय पवार यांनी म्हटले होते. कोण आहेत जय पवार? अजित पवार यांना 2 मुलं आहेत, यातील मोठा मुलगा पार्थ पवार तर धाकटा मुलगा जय पवार. यातील पार्थ पवार यांनी यापूर्वीच राजकारणात एंट्री केली आहे. त्यांनी 2019 मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर मात्र ते फारसे राजकारणात सक्रिय दिसले नाहीत, पण काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर पार्थ पवार आणि जय पवार दोघेही राजकीय दृष्ट्या सक्रिय झाल्याचे दिसून आले. अजित पवार यांना खंबीर साथ. अजित पवार यांच्या बंडानंतर 4 दिवसात MIT सेंटरमध्ये अजित पवार यांची भव्य सभा पार पडली होती. यावेळी पार्थ पवार आणि जय पवार यांनी सक्रियपणे लक्ष घालून ही सभा यशस्वी केली होती. जय पवार हे अजित पवार यांच्या भाषणावेळी पूर्ण वेळ त्यांच्या पाठीशी उभा होते, तर पार्थ पवार हे समोरील सोप्यावर बसल्याचे दिसून आले. अजित पवार यांच्या बंडासाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली झाल्या होत्या. यात पार्थ पवार यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीमध्ये 2 गट तयार झाले आहेत, शरद पवार गट आणि अजित पवार गट. शरद पवार गटाकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार असे 2 वारसा चालवणारे नेते आहेत, तर अजित पवार यांनी देखील आता पुढचा वारसा चालवण्यासाठी पार्थ पवार आणि जय पवार यांना तयार केलं आहे. आता जय पवार आणि पार्थ पवार हे येणाऱ्या काळात अजित पवार यांचा वारसा पुढे कसा चालवतात हे आपल्याला दिसणारच आहे. जय पवार यांच्या राजकीय एंट्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.